नेहा रानडे ठाणा ब्रांचमध्ये मी गेली सहा वर्ष एस बी आय लाईफमध्ये फायनान्शियल ॲडवायझर आहे आणि फाय एस बी आय लाईफमध्ये आल्यापासून मला जी काही आयडेंटिटी मिळालेली आहे ती आयडेंटिटी गेल्या सहा वर्षातली आयडेंटिटी मला जेवढे लोक आज ओळखत आहेत कल्पनेच्या पलीकडे की मी विचारही करू शकत नव्हते की मी पूर्वी नोकरी करत होते आणि त्यानंतर एस बी आय लाईफमध्ये आल्यानंतर मला जे काही नाव आणि पैसा आणि जे काही मिळालेलं आहे ते निव्वळ एस बी आय लाईफमुळे मला सुद्धा सपोर्ट जो मिळालेला आहे तो माझ्या फॅमिलीकडून मिळालेला आहे माझ्या मिस्टरांनी जास्तीत जास्त सपोर्ट मला दिलेला आहे वेळोवेळी मार्केटिंगच्या टिप्स देणं कुठे कस्टमरशी कसं बोलणं काही वेळेला कस्टमर जातात हातातले त्यावेळेला कसं मोटिवेट करणं हे पण त्यांच्याकडूनच मला मिळालेलं आहे वेळोवेळी माझ्या ऑफिसमधल्या कलिग्सबरोबर मी डिस्कशन करते मी या क्लायंटकडे जाऊन आले मला असं झालं हा प्रॉब्लेम आहे पण प्रत्येक वेळेला आम्हाला बऱ्याचदा आमच्या टीमने आम्हाला मला सपोर्ट केलेला आहे आणि त्यामुळेच मी आज इथपर्यंत पोहोचू शकले आणि एम डी आर टी होण्या होणं हे माझ्या एक म्हणतात तसं एक भिनलेलं आहे की मी ज्या दिवशी एस बी आय लाईफमध्ये एंटर केलं त्या दिवशी मी स्वतःला एक शपथ घेतली की मी जे जेवढे वर्ष एस बी आय लाईफमध्ये असेन तेवढ्या प्रत्येक वर्ष मी एम डी आर टी झाल्याशिवाय बाहेर पडणार नाही फक्त एकच वर्ष माझं मधलं गेलं की जे मी कन्सिस्टंटली चार वर्ष एम डी आर टी झाली असते पण काही कारणास्तव कस्टमरच्या मेडिकल प्रॉब्लेममुळे ते होऊ शकलं नाही पण एस बी आय लाईफमुळे मला सगळं काही मिळालेलं आहे पर्सनली तो किया है की आहे की प्रकारे मी मला स्वतःला डेव्हलप केलं आहे की मी कस्टमर्स बऱ्याच वेळेला म्हणजे त्यांना जी काही मदत लागेल ज्या ज्या वेळेला मदत लागेल त्या त्यावेळेला मी त्यांना दी दे, देत गेलेली आहे आणि स्पेशली नेहा रानाडेवर जो जो विश्वास आहे तो विश्वास म्हणजे तिच्याकडे आपण जेव्हा इन्व्हेस्टमेंट करू तिथे ती वाया जाणार नाही ती पर्सनली त्याचा ट्रॅक ठेवणार आहे फंड मॅनेजमेंट म्हणा काही जे काही असेल त्याचं स्विचिंग करणं सगळं काही जे आहे ते विश्वास आहे माझ्यावर एक प्रकारचा कस्टमरचा की इथे माझे पैसे फुकट जाणार नाहीत त्यामुळे वेळोवेळी मला जो काही बिझनेस मिळत गेला तो माझ्या क्लायंटनी माझ्यावर विश्वास ठेवल्यामुळेच गेलेला आहे आणि त्यांना मी जी मदत केलेली आहे त्यामुळेच सेलिंग टेक्निक्स सेलिंग टेक्निक्स मीन्स फॉलोअप ठेवणे वेळोवेळी कस्टमरला फोन केल्यानंतर आज आज जर त्यांनी नाही म्हटलंय तर पंधरा दिवसांनी फोन करा म्हटलं आहे तर पंधराव्या दिवशी त्याने सांगितलेल्या वेळेला त्या वेळेला त्या दिवशी मी फोन केलेला आहे कस्टमरना की असं नाही आहे की बाबा सोडून दिला आहे तो क्लायंट मी सहा सहा महिने एक एक वर्ष तीन तीन वर्ष क्लायंटला फॉलोअप ठेवून ते क्लायंट त्यांना फॉलोअप ठेवून मी त्यांना असाही बिझनेस मला मिळालेला आहे की तीन वर्षापूर्वी मी तो क्लायंट अटेंड केलेला होता आणि त्यांनी मला त्यानंतर मला तो बिझनेस मिळवून दिलेला आहे आणि त्यांना जी बेस्ट सर्व्हिस मी प्रोव्हाइड केलेली आहे ती सर्वात महत्त्वाची आहे की वेळोवेळी त्यांना फोन करणं त्यांना कटसी कॉल करणं एखाद वेळेला व्हिजिट देऊन येणं हे पण फार महत्त्वाचं असतं की क्लायंट त्याच्यावर जास्त की बाबा नाही माझं त्यांनी लक्षात ठेवलं नाही ह्या नुसतीच पॉलिसी करता येत नाही आहे तर माझ्या फॅमिलीच्या सुद्धा टेक केअर घेण्याकरता ती वेळोवेळी वे मला फोन करते तुम्हाला आणखीन काही नीड आहेत का याची ती चौकशी करत राहते आणि मुख्य सपोर्ट मला माझ्या ऑफिसमधून माझे युनिट मॅनेजर माझे ब्रांच मॅनेजर माझे डिव्हिजनल मॅनेजर यांनी सगळ्यांनी दिले माझे कलिग्स हेही वेळोवेळी वे खूप मदत करतात <laughs>